आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली आणि लिटरली इको परत येतोय, ते ह्याच्यात कॅप्चर नाही होणार, ते तुम्ही इथे या अनुभवा. छत्रपती शिवाजी महाराज के जय. बेस्ट होता. सो गुड इव्हनिंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये प्रणिक ब्लॉग्समध्ये, आणि आज थेट तुमचं स्वागत आहे बामणोळीमधून. मी इथे आलोय माझ्या मित्रांसोबत वासोटा किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी, आणि आता संध्याकाळचे वाजलेत 5. सकाळी आम्ही डोंबिवलीवरनं 8 ते 9 वाजता निघालो होतो, पण आम्ही डायरेक्ट इकडे नाही आलो. आधी आम्ही प्रति बालाजी केलं, त्याच्यानंतर आम्ही इथे बामणोळीमध्ये आलोय. बामणोळीमध्ये आज आपला स्टे आहे इथे, आणि आज इथे स्टे करणार, बॉनफायर आहे. ट्रेक जो आहे तो आपण उद्या चालू करणार आहे. याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. इथे इथे कसं यायचं आहे, इथे स्टेसाठी कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, आणि जे वन विभाग आहेत त्यांच्याकडनं परवानगी कशी घ्यायची, ही सगळी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे आता आपण जिथे स्टे करणार आहे ना, ते एक सेपरेट बेड आहे. म्हणजे तिथे असं कॉमन तुम्ही जे लेक साईड कॅम्पिंग करता तसं नाही आहे. ज्यांच्याकडनं आम्ही बुक केलं आहे, सो त्यांचेच फक्त कस्टमर त्या बेटावर आहेत. तो एक एक्सपिरियन्ससुद्धा थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही आता वासोट्याला गेला ना, वरती गेल्यावर तुमच्या जो गाईड असेल ना, त्याने जर नाही सांगितलं तरी त्याला विचारा तुम्ही नागेश्वर कुठे आहे म्हणून. आम्हाला वरून दाखव म्हणून आम्हाला त्यांनी सांगितले, वरून दिसतो तुम्हाला नागेश्वर दाखव. वरती मंदिर वगैरे का, नागेश्वर म्हणजे स्वयंभू मंदिर आहे. त्याच्यावर काय नाही, असा एक सुळका आहे फक्त. अच्छा, 12 महिने पाणी पडतं त्या याच्यावर, पिंडीवर. अरे वर पाण्याचा असा साठा वगैरे असं काही नाही, काहीच नाही, पण पाणी पडतं. डोंगरात जेवढं झिरपत असेल पाणी, डोंगरात त्या बारीक डोंगर आहे तेवढ्यात मुरत असेल तेवढं. कुठे जायचं, मग नागेश्वर की वासोटा? ही आपली कॅम्प साईट आहे. समोर तुम्ही जे लाईट बघताय ना, तिथे आपली गाडी पार्क आहे, आणि हा पूर्ण प्रायव्हेट बेट आहे, आणि हे सगळं मॅनेज करतात जय भैरवनाथ कॅम्प साईट. यांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, तुम्ही चेकआउट करा जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. इथे सगळे टेंट, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे टेंट आहेत, म्हणजे 3 जणं किंवा 2 जणं अशा प्रकारचे टेंट आहेत इथे. आणि तुम्ही इथे समोर बघू शकता, इथे जेवायची नाश्त्याची इथे सोय केलेली आहे, आणि इथे तुम्हाला कॅरम, क्रिकेट, बॅडमिंटन अशा प्रकारचे खेळ तुम्ही खेळू शकता. सो एक अशी स्वीट अँड सिम्पल अशी एक ही कॅम्प साईड आहे.
सुप्रभात मित्रांनो, काल रात्री बॉनफायर क्रिकेट खूप मजा केली आम्ही आणि गप्पा मारत होतो. थंड पण वाटत होतं मस्त, एवढी अशी बोचट थंडी नव्हती पण होती थंडी आणि बॉनफायरमध्ये एक वेगळीच मजा येत होती. तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. हा 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 हा, खूप भारी व्ह्यू आहे, मस्त. एक क्विक अपडेट देतो, आता 9 वाजलेत आणि आता आपल्या इथे बोट, तुम्ही माझ्या इथे मागे बघतायत तर बोट रेडी आहेत आणि एका बोटमध्ये फक्त 14 ते 15 जण घेऊन जातात ती लोकं. जे तुम्ही पॅकेज बुक करतात त्या पॅकेजमध्येच वनविभागाची परवानगी घेणं हे त्यांचं काम आहे. इथून वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी जायला आपल्याला 1.5 तास लागतो, सो तो 1.5 तासाचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर पुढे काय काय प्रोसिजर आहे ते तुम्ही नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे बघाल. हे चले झालं का? रेडी रेडी मयूर, चला मयूर, चला फ्रँकी, चलो चला रेडी. आपले सगळे मित्र तयार आहेत, तिथे बोट रेडी आहे, सो आपण आता निघतोय. गर्दी आहे आज सॅटरडे संडे असल्यामुळे, बिकॉज खूप सारे पर्यटक आणि ट्रेकर्स सॅटरडे संडे येत असतात इथे. गाईज 1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता इथे उतरलोय आणि आता आपल्या इथून ट्रेक चालू होणार आहे. फायनली मी माझ्या सगळ्या मित्रांना इंट्रोड्यूस करतो. प्रतीक, मयूर, हरमेश, ओमकार, अनिकेत हा प्रॉपर ट्रेकर आहे. सो आमचा म्हणजे वन ऑफ द फ्रेंड आहे जो त्याने हिमालय वगैरे मध्ये पण ट्रेक केलाय. त्याच्यानंतर फ्रँकी आणि भूषण. तर काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्या फॉर्मॅलिटीज आपल्याला इथे पूर्ण करायच्या आहेत. आपण त्या पूर्ण करूया आणि त्याची सगळी माहिती मी तुम्हाला पुढे देतो. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. मागे एक चेक पोस्ट होता, तिथे जो तुमचा ग्रुपचा जो लीडर आहे तो तुमची नाव देऊ शकतो. एक फॉर्म आहे, तो फॉर्म फिलअप करायचा आहे. आणि इकडे मागे माझ्या मागे जो बघताय तिथे प्रत्येक टीम मेंबरचं चेक इन करायचं आहे. तुमच्याकडे किती प्लॅस्टिक आहे काय आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे नोंद करायचे, बिकॉज गडावर एकही प्लॅस्टिक आपल्या तिकडे ठेवायचं नाही, रिटर्न घेऊन यायचं आहे. ट्रेकला सुरुवात केली आम्ही आता, तिथे 2 चेकपोस्ट होते. पहिल्या चेकपोस्टवर जो तुमचा ग्रुप लीडर आहे तो सगळी इन्फॉर्मेशन देईल. 12 ते 14 जण जी तुमच्यासोबत आहेत त्यांच्या पूर्ण नाव नोंदणी तिथे तुम्हाला करावी लागते. आणि सेकंड काउंटरवर तुमच्याकडे किती प्लॅस्टिक आहे
याची नोंद सुद्धा ती लोक करतात. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट वाटली ना आपल्याला. करेक्ट. आम्हाला म्हणजे ह्यांची एक चांगली गोष्ट अशी वाटली की आपण आणलेलं प्लास्टिक आपण स्वतः बरोबर घेऊन जावे. एक्झॅक्टली. हे यांनी इथे कंपल्सरी केलेलं आहे आणि इथे सगळ्यांना अशीच विनंती करतो की ज्या ज्या गडावर तुम्ही जाल त्या गडावरून जे जे प्लास्टिक तुम्ही न्याल ते परत नेण्याची जबाबदारी तुमची असावी. बरोबर. सो एक रिस्पॉन्सिबल ट्रेकर असला पाहिजे. तुम्ही जसं निसर्गामध्ये तुम्ही येता तर ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जसा निसर्ग आहे तसंच ठेवावा. तिथे प्लास्टिकची घाण नाही करावी. कळकळीची विनंती आमच्याकडून तुम्हा सगळ्यांना. आणि जर तुमच्याकडे मोठा ड्रोन इथे अलाउड नाही आहेत, DSLR असेल तर त्याचे 100 रुपये चार्जेस आहेत. तुम्ही ते चार्जेस पे करून नंतर तुम्ही कॅमेरा कॅरी करू शकता तुमच्यासोबत. वासोटा हा जो किल्ला आहे तर हा प्रॉपर जंगल ट्रेक आहे. ठीक आहे. सो फॉरेस्ट एरियाचा पूर्ण अंडर येतो. आपण म्हणजे संध्याकाळी 5 अगोदर तुम्हाला परत या. हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तो या स्टार्टिंग पॉईंटवर तुम्हाला यायचंच आहे. सो त्यासाठी 500 रुपये डिपॉझिट आपण केले. जर तुम्ही नाही आलात तर ते तुम्हाला पेनल्टी आहेत, ते तुम्हाला 500 रुपये रिटर्न मिळणार नाही. सो याची नोंद तुम्ही नक्की घ्या. ऐक, पाण्याचा ओढा आहे म्हणजे पावसाळ्यात इथे किती पाणी असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. आणि या ओढ्याच्या बाजूलाच प्राचीनकालीन हनुमानाचं आणि गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता. प्राचीनकालीन मंदिर जे बघितलात त्याच्यानंतर थोडा तो एक फ्लॅट 10 मिनिटाचा एक फ्लॅट पॅच होता. त्याच्यानंतर थोडंसं चढण चालू झालं आहे. खूप घनदाट जंगल आहे. पूर्ण जावळीच्या खोऱ्यातलं जंगल आहे. एवढ्या घनदाट जंगलमधून पहिल्यांदा ट्रेक करतो आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज जे ऐकायला येतात ते खूप भारी आहे. वासोट्याला तुम्ही आलात की एक नागेश्वर सुळका करून पण एक ट्रेक आहे. ही जी समोर तुम्ही वाट बघताय ही सरळ नागेश्वर सुळक्याकडे जाते. नागेश्वर सुळक्याचा जो ट्रेक आहे तो सध्या बंद आहे. आणि जर तो ट्रेक तुम्हाला करायचा असेल तर प्रॉपर गाईड तुम्हाला तिथे घेऊन जावा लागतो आणि मिनिमम 14 जण तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे. गाईड का इम्पॉर्टंट आहे? बिकॉज हे घनदाट जंगल आहे जावळीचं आणि इथे तुम्ही वाट चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. सो त्यासाठी आपल्याला गाईड खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या नागेश्वर सुळक्याचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे भगवान महादेव शंकर महादेव यांची पिंड आहे आणि या पिंडीवर 12 महिने अभिषेक होत असतो. ऍक्च्युली ती जी पिंड आहे ती गुफेमध्ये आहे आणि ती पांडवकालीन पिंड आहे. प्रत्येक महाशिवरात्रीला तिथे जत्रा होते. मी तुम्हाला वरती गेल्यावर तो प्रॉपर पॉईंट सुद्धा दाखवेन. तुम्ही अजून पुढे चालत आलात की ही दुसरी वाट आहे नागेश्वर सुळक्याला जायला आणि ती वाट बंद करून ठेवले आणि वासोट्यासाठी आपल्याला डावीकडे जायचंय वरती. ट्रेक चालू केलेला आपण तिथे आपल्या बोटात आणि इथेपर्यंत आम्हाला 1.5 तास गेला. त्यामध्ये आम्ही छोटे छोटे ब्रेकसुद्धा घेतलेत. हा गडाचा प्रवेशद्वार असावा पण सध्या पडीक स्थितीमध्ये आपण पूर्ण वरती पोहोचलो. ए फ्यू मोमेंट्स लेटर या जेवायला या या जेवायला. अतिशय उत्कृष्ट असं दर्जाचं जेवण नाही. खरंच जेवण खूप छान आहे. चपाती वाटण्याची भाजी
आणि हे जेवणसुद्धा तुम्ही जिथे बुकिंग करता तेच तुम्हाला प्रोव्हाइड करतील अशा डब्यामध्ये. सो ते तुम्ही गडावर घेऊन येऊ शकता. पण खरं जशी पहिले विनंती केली तशी आताही करतो आहे. जे तुम्ही हा जो सगळा कचरा आहे नंतर तो तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करा आणि खाली घेऊन जावा. गडावर काहीच ठेवू नका. कृपया पाडलो. येस. कैद खाना म्हणून आढळते परंतु इथल्या स्थानिक लोकांच्या तोंडवळीने जो इतिहास आहे तो बोललं जातं की हे आहे गोदाम वगैरे आहे. कारण की याच्यामध्ये लॅम्प वगैरे लावायची पण सिस्टम आहे. आपण ज्याला देवळी म्हणतो ते सुद्धा आहे. मग जेल म्हटलं तर त्या सोयी सुविधा त्यावेळेच नव्हत्या जेलसाठी. तर हे जाणून येते तिथे की हे गोदाम असू शकते. म्हणजे इतिहासामध्ये संभ्रमच आहे गोदाम आहे की जेल आहे. आणि हे कडेला महादेवाचं जे मंदिर बोललं जातं ना किल्ल्यावरचं ते हे आहे महादेवाचं पिंड आहे. मागे जे तुम्ही महादेवाचं मंदिर बघितलं ते प्राचीनकालीन मंदिर आहे गडावरचं. आणि ही गडाची दक्षिण बाजू आहे. माझ्या मागे बघता ही कोकण साईड आहे म्हणजे कोकण कडा. आणि जे नागेश्वर सुळका मी मगाशी बोललो होतो तर नागेश्वर सुळका तुम्हाला माझ्या मागे हे जे दोन सुळके दिसत आहेत हा आणि ह्याच्या मागचा त्याच्या मागचा आहे तो नागेश्वर सुळका आहे. आणि पहिल्यावाला वृंदावन सुळका आहे. नागेश्वर सुळका म्हणालो हा जो एक पहिला सुळका आहे ह्याच्या मागे बघा एक्झॅक्ट हा तो नागेश्वर सुळका आहे. आणि तिथे तुम्हाला एवढं क्लिअर दिसणार नाही पण गुफेसारखं आहे इथे हे बघा. कुठल्या सुळक्या त्या गुफेमध्ये पिंड आहे. आणि जो ट्रेक आहे पूर्ण थ्रिलिंग ट्रेक आहे पूर्ण असा इथून चालू होऊन असा पूर्ण जो ट्रेक आहे. सो थोडा रिस्की आहे खूप अवघड आहे तो. सो त्यासाठी आपल्याला गाईड गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. गडावर प्रवेश करताच समोर जे मारुती मंदिर दिसतं त्याच्या बाजून एक जो रस्ता जातोय त्याच्या मागे सुद्धा तुम्हाला एक असा अवशेष प्राचीन काळीन अवशेष पाहायला मिळतो. हे जे तुम्ही बघता हा चुन्याचा घाणा आहे. त्यावेळी ह्याने किल्ल्याची डागडुजी केली जायची. पिण्याच्या पाण्याचा टाका आहे म्हणजे किल्ल्याचं पाणी पितात का आपण? आता नाही पिऊ शकत ना. नाही एवढं स्वच्छ दिसत तर नाहीये ते है ना. मी किल्ल्यावर एकूण या दोनच टाक्यात का अजून टाक्या आहेत पाण्याच्या? दोनच टाके दिसतात तिथे आहे ते जे तळ होतं ते. सध्या किल्ल्यावर कुठली पाण्याची व्यवस्था नाहीये ना म्हणजे? सध्या तर नाहीये. अच्छा म्हणजे आता जे पण टुरिस्ट येतात ते खालून पाणी घेऊन येणं कंपल्सरी. आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली आणि लिटरली इको परत येतोय. ते ह्याच्यात कॅप्चर नाही होणार. ते तुम्ही इथे या अनुभवा. छत्रपती शिवाजी महाराज के जय. बेस्ट होता सक्सेस. हर हर महादेव. क्लिअर साऊंड फुल क्लिअर सुकून. म्हणजे या गडाचा इतिहास बघायला गेलं तर 16व्या शतकाच्या पूर्वार्धात हा किल्ला मोरे आणि शिर्के यांच्या हे आदिलशाहीचे सरदार होते यांच्या ताब्यात होता. आणि जेव्हा 1655 शिवाजी महाराजांनी जावळीचे जे मोरे आहेत त्यांचा पराभव करून हा जो किल्ला आहे वासुटा किल्ला हा जिंकून घेतला. आणि या किल्ल्याचं पहिलं नाव व्याघ्रगड असं होतं. हा जो किल्ला आहे दुर्लक्षित किल्ला आहे स्वराज्यामध्ये. बिकॉज जे तुम्ही माझ्या मागे जंगल बघता म्हणजे त्याचं मुख्य कारण हे होतं की हा किल्ला कसा चारी बाजूंनी जंगलांनी वेढलेला आहे त्यामुळे या किल्ल्याचा वापर कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठी केला जायचा. या किल्ल्यावर आपण दोन पाण्याच्या टाक्या बघितल्या. प्रवेशद्वारामधून प्रवेश करताच मारुती ही देवाचं मंदिर आहे. तुम्ही दक्षिण बाजूला गेलात गडाच्या तर प्राचीनकालीन महादेवाचं मंदिर आहे. हा गड जो आहे हा टेहाळणीसाठी याचा वापर केला जायचा. आणि इको पॉईंट जो आपण बघितला तर इको पॉईंटच्या समोर जी तटबंदी दिसते तो ॲक्च्युअल किल्ला होता. तो असा आपला हा वासोटा किल्ल्याचा ट्रेक आहे. सो आता वाजलेत 2:30 आणि आता आम्ही गड उतरतोय खाली. बिकॉज 4 ते 5 आपल्याला खाली जायचं आहे. परत तिथून बोटीने प्रवास आहे 1.5 तासाचा. तो आम्ही आता उतरायला घेतोय खाली. मी आता डायरेक्ट मला खाली भेटतो.
पाऊन तासात उतरलो आम्ही खाली. आणि मागे जसं सांगितलं, तुम्ही जेवढ्या प्लॅस्टिकवरती घेऊन गेलात तेवढं सगळं त्यांनी परत चेक केलं आहे. आणि आता परत आपला परतीचा प्रवास चालू. इथून परत बोट तयार आहे आपली, बोटीने जायचं आहे. असं काहीसं होता आपला वासुड्याचा ट्रेक. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कोणता पार्ट तुम्हाला जास्त आवडला. जो इको पॉईंटवाला जो मुमेंट होता ना, सिरियसली सांगतो, अंगावर काटे आलेत. म्हणजे जी आपण घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज की जय, जो रिटर्न रिस्पॉन्स येतो आहे ना, आता मला ह्या व्हिडिओमधून तुम्हाला किती ते ऐकायला आलं आहे त्याची मला आयडिया नाही आहे. जेव्हा तुम्ही स्वतः ते अनुभवता ना, त्यावेळी नक्की तुमच्या अंगावर काटा येईल, नक्की. म्हणजे त्या मुमेंटला असं वाटलं की वर्थ आहे. जेवढी आम्ही मेहनत करून वर चढलो, ट्रेक केला, ते सगळं एका मुमेंटला सगळं वर्थ वाटलं आम्हाला. ते ऐकून ते जो रिटर्न रिस्पॉन्स होता ना, म्हणजे लाजवाब, त्याचे शब्दच नाही आहेत माझ्याकडे सध्या. आत्ता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटू आपण अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.